गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, अशा जयघोषात दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. जिल्ह्यात 19 सार्वजनिक गणपती आणि 10,000 अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कोविडच्या सावटाखाली यंदाचा गणेशोत्सव सुरू आहे. कोविडमुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. आज दुपारनंतर दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. अतिशय शांततेत दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन स्थळी आगमन होत होते. त्या ठिकाणी गणपती बाप्पाची पूजा अर्चा आणि आरती करून गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.